खेल मेरा पसंदीदा विषय है, स्वाभाविक रूप से एमसीए को महत्व है, विषय है स्वाभाविक रूप से एमसीए महत्वपूर्ण है। कई जमीन स्तर के खिलाड़ियों को मौका नहीं मिलता है, एक अच्छा खिलाड़ी बनना एक सपना है, आने वाली पीढ़ी को मौका मिले ऐसा नाना पटोले द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया है। इसी के साथ चुनाव लड़ने को लेकर सवाल करने पर पटोले बोले कि यह तय किया जाएगा कि चुनाव लड़ना है या नहीं। पक्ष संघटनेला प्रत्येक ठिकाणी त्यांचं संघटनात्मक काम असलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 288 जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे। जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा सुटतील मेरिटच्या आधारावर त्या त्याप्रमाणे आमचं ते अलायन्स होणार आहे, त्यामुळे तयारी करणं हे काही चुकीचं आहे असं नाही। आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एका विचारानेच आम्ही हे करतोय आणि आमची निवडणूक ही सगळी होईल महाविकास आघाडीच्याच नावाने होणार, त्यामुळे या सगळ्या याचा अर्थाचा अनर्थ आपण कोणी करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे।